शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि येत्या 2 दिवसापासून आपल्याकडे जो पावसाचा थोडाफार प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा पावसामध्ये बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी टोमॅटोमध्ये येतात. आता या टोमॅटोमधल्या या अडचणी येऊ नये किंवा आपण याच्यासाठी या पावसाळी वातावरणात कशा पद्धतीने नियोजन करू शकतो, झाडाची रोग प्रतिकार क्षमता वाढवून आपण कशा पद्धतीने रोगाला आटोक्यात ठेवू शकतो याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. गोकुळदादा सांगळे, राहणार पाणीवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 99 21 96 42 79. बर, प्लॉट आपण पहिल्यापासून बुकिंग केलेलं आहे. हो, पहिल्यापासून. बरोबर आहे, म्हणजे टोमॅटोचे आपल्या गावात बरेचसे प्लॉट बुकिंग आहे. हो, बरोबर आहे. आता कांद्याचे तर करायचे, कांद्याचा विषय वेगळा आहे, पण टोमॅटोचे आहे बुकिंग. आलेले स्प्रे शेड्यूल तुमचं कम्प्लीट चालू आहे. बरोबर आहे. आज पहिली बांधणी चालू आहे. काय वाटलं टोमॅटो मध्ये, काय वाटतो बदल? म्हणजे दरवर्षी प्रमाण आता तसे या वातावरणामध्ये टिपक्याचं प्रमाण जास्त, तसे या वातावरणामध्ये आवून जात असं टिपक्याचं प्रमाण कमी प्रमाण. म्हणजे बऱ्याच लोकांकडे आघाट आहे आज. हो, का टिपका आला, प्रॉब्लेम येऊ राहिला, त्याच्यावर टिपका आहे, याच्यावरती प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. अजून तर आपल्या याच्यावर काही नाही, आपलं काही नाही, कुठे गॅरव्याचा प्रॉब्लेम वाटला नाही वाटलं. आणि आता आपल्याला शेवटपर्यंत प्लॉट असाच ठेवायचा आहे. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता शेवटपर्यंत प्लॉट असाच ठेवायचं, म्हणजे आपण या पावसाळी वातावरणामध्ये कशा पद्धतीने नियोजन करू शकतो. आता लक्षात घ्या, आपण या वातावरणामध्ये फवारणी घेत असताना आपल्याला कॉन्टॅक्ट फंगीसाइडच्याच फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. जर आपण आंतरपावी बुरशीनाशकांच्या फवारणी घेत असाल तर आपल्याकडे थोड्या बहुत प्रमाणात सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला आंतरपावी बुरशीनाशकांचा त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे. पण जर आपल्याकडे आंतरपावी बुरशीनाशक मारत असताना जर आपल्याकडे सूर्यप्रकाश नसेल तर आपण कॉन्टॅक्ट फंगीसाइडच्याच फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. आता याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 फवारण्या या ठिकाणी मी सांगतो. तुम्हाला या अशा वातावरणामध्ये जर तुमच्याकडे सततचा पाऊस असेल तर आपण त्या ठिकाणी कोनिका, लक्षात घ्या आपल्याला कोनिका 2 सीटरसाठी 250 ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला करून घेणं गरजेची. त्यानंतर दुसरी फवारणी जर घेत असाल तर क्युप्रोफिक्स ही आपल्याला फवारणी घेता येईल. ते साधारणतः 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला फवारणी घ्यायची. त्यानंतर आता या फवारण्या घेत असताना आपल्याला दोन्ही बाजू फवारण्या करणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून पाण्याच्या आतमध्ये, लक्षात घ्या, जे पावसाचं पाणी आता या ठिकाणी साचलेलं तुमच्या लक्षात येईल, ते पाणी सर्व या पानांवरती साचलेलं आहे आणि अशा ठिकाणी नक्कीच मातीमुळे तुमचा करपा त्या ठिकाणी तयार होतो. आता या ठिकाणी जर बघितलं तर मल्चिंग पेपरचा वापर केलेला नाही, मग आपल्याला दोन्ही बाजू फवारण्या करणं याच कारणास्तव गरजेचं आहे. या वातावरणामध्ये नक्कीच आपल्याला दोन्ही बाजू फवारण्या करून घेत चला, कुठल्याही फवारण्यांमध्ये टाळाटाळ करू नका. आता ह्या 2 फवारण्या झाल्या, तिसरी फवारणी जर आपण या पद्धतीच्या फवारण्या घेतल्या असतील तर आपण परत एकदा कासुबी मायसिन आणि कोसाइड, लक्षात घ्या, आता ही सुद्धा फवारणी आपल्यासाठी गरजेची राहील. चौथी फवारणी सुद्धा तुमच्यासाठी सांगतो, त्या ठिकाणी स्ट्रेप्टोसायक्लिन आणि कॉपर. पण ज्या वेळेस आपल्याकडे पाणी, आपल्याला माहिती आहे की 3 ते 4 तासाच्या वरती कुठेतरी पाणी त्या ठिकाणी साचून राहील, अशा वेळेस या फवारण्या करून घेत चला. त्यानंतर सूर्यप्रकाश असेल तर आपण त्या ठिकाणी 2 ते 3 फवारण्या त्या सुद्धा आपल्याला आंतरपावी घ्यायचे. मग त्याच्यामध्ये तुमची सिलिकॉन आणि नेटिव्हची फवारणी एक अतिशय गरजेची, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.35 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम या स्टेजला आल्यानंतर सिलिकॉन 500 ग्रॅम, नेटिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी 100 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये प्रोस्टीन 500 मिली ही एक फवारणी घेतली तर आपल्याला फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल. त्यानंतर जो आपण करपा म्हणतो तो करप्यापासून सुद्धा आपला बचाव त्या ठिकाणी चांगला होईल. ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला इजुकी 200 लिटरसाठी 200 मिली आणि प्रोपाइट 500 ग्रॅम ही दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु याचबरोबर आपल्याला नागाळीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील, कारण या वातावरणामध्ये नक्कीच नागाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो. मग आता नागाळीसाठीची सुद्धा तुमच्यासाठी एक फवारणी फार महत्वाची राहील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आबासिन 100 मिली, लक्षात घ्या, आबासिन 100 मिली, प्रोक्लेम 50 ते 70 ग्रॅम पर्यंत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक बुरशीनाशक घेऊ शकता. मग तुम्ही एंट्राकॉल त्या ठिकाणी 2 सीटर 500 ग्रॅम घेऊन एक फवारणी जर केली तर आपल्याला आळी असेल, नागाळी असेल, याच्यापासून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी येतील. फक्त आपल्याला कव्हरेज त्या ठिकाणी चांगलं घेणं नक्कीच गरजेचं राहील, ते प्रत्येक शेतकऱ्याने त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर जो आपला टिपक्याचा प्रादुर्भाव होतोय, आता हा टिपक्यांचा प्रादुर्भाव जो होतो तो टिपक्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण प्रत्येक फवारणीमध्ये चांगल्या क्वालिटीचा स्टिकर सुद्धा वापरून घेणं गरजेचं आहे. परंतु एवढंही करून जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जास्त पावसाचं वातावरण राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी एंट्राकॉल असेल, Z78 असेल, या बुरशीनाशकांच्या डस्टिंगा करणं सुद्धा आपल्यासाठी गरजेच्या राहतील. जर तसं वातावरण झालं तर तुमच्यासाठी नक्कीच आपण वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी नक्कीच आपला देण्याचा प्रयत्न असेल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नक्की राहणार आहे. परंतु यानंतरच्या नागपंचमीच्या लागवडीच्या बुकिंगा सुद्धा अजून चालू आहेत, कांद्याच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत. जर कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. जवळजवळ आता आपल्या गावात जेवढे पण प्लॉट बुकिंग आहे कोणाची काही तक्रार आहे? अजून कोणाचीच तक्रार नाही. बरोबर आहे. सगळ्यांचे प्लॉट अतिशय सुंदर, शेजारी तुमचे प्लॉट आहे चांगले,
सेम प्लॉट चांगला आहे. तिकडं सांगळे असतील, आव्हाड असतील, सगळ्यांचे प्लॉट अतिशय सुंदर प्लॉट आहे. बरोबर आहे. आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आम्ही आमच्या मोठ्या घ्या नाही करत आहे, परंतु प्रत्येकाने ज्या शेतकऱ्यांनी कामकाज चांगलं केलं त्यांचे नक्कीच प्लॉट चांगले राहतील. परंतु ज्यांनी टाळाटाळ केली, कुठंतरी आजचा फवारा उद्यावरती नेला, प्रमाण चुकीचं घेतलं, कव्हरेज चांगलं घेतलं नाही, त्यांना नक्कीच अडचण येणार. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी याची काळजी घेत चला. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.